रत्नागिरीतल्या रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरे गटामध्ये मतभेद असल्याचं आता समोर आलंय. खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी आमने-सामने आलेत. विनायक राऊत यांनी प्रकल्पाला विरोध केलेला आहे तर राजन साळवी मात्र प्रकल्पाच्या बाजूने आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयामध्ये आज रिफायनरी संदर्भात बैठक बोलावली आहे. स्थानिकांचा विरोध आहे आणि या बैठकीला खासदार विनायक राऊत हजर राहणार नाहीत असं कळत आहे. पण राजन साळवी मात्र या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि विशेष म्हणजे नेतृत्वांना सांगितल्यानंतर सुद्धा राजन साळवींनी प्रकल्पाला समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्येच या रिफायनरीवरून मतभेद आहेत असं आता पुढे येत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे